हरिओम, मी सुनीला विरा कोपरकर, शिवाजीनगर केंद्र पुणे. मी साधारणतः आता पापूंकडे 99-2000 सालापासून येत आहे. आभार तरी मानू किती उतराई होणे नाही, अनिरुद्धा तुझे प्रेम कधी संपणार नाही, याची प्रचिती मला आयुष्यात वारंवार आलेली आहे. याचाच एक छोटासा अनुभव मी तुमच्यापाशी आज शेअर करते. साल 2020 मार्च महिना, माझी मुलगी त्यावेळेला 10वीची परीक्षा देत होती. परीक्षा झाली, लॉकडाऊन लगेच सुरू झाला, करोनाची सुरुवात होती. पण घरकाम, मंत्रगजराच्या माळा आणि उपासना याच्यामध्ये दिवस चांगले जात होते. लॉकडाऊन चालूच होता, त्याच रिझल्ट लागला, 88% मार्क मिळवून माझी मुलगी बापूकृपेने उत्तीर्ण झाली. मग सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस सुरू झाली होती. त्यावेळेला असं वाटलं की तिला आर्ट्सला जायचं होतं, तर फर्ग्युसन किंवा सिम्बॉयसिस या कॉलेजमध्ये दुसऱ्या तिसऱ्या लिस्टला तरी तिला चांगले टक्के असल्यामुळे मार्क म्हणजे लिस्टमध्ये नाव लागेल. तर पण नाव लागलंच नाही, त्यामुळे जरा थोडी निराशा वाटत होती. पण बापूंवर विश्वास ठाम होता माझा. माझी मुलगी निराश झाली, ती म्हणायला लागली की आई एवढे मार्क मिळवले पण का नाही माझं लिस्टला नाव लागत आहे. मी तिला म्हटलं की असू दे, आपल्याला माहिती नसतं की आपल्यासाठी काय योग्य आहे अयोग्य आहे, पण ते बापूंना माहिती असतं. त्यामुळे बापू जे करतील ते योग्यच करतील, त्यामुळे तू विश्वास ठेव, तुझा विश्वास ढळू देऊ नकोस. त्या दरम्यान एका माझ्या मैत्रिणीचा मला फोन आला. ती मला म्हणाली की माउंट कार्मेल ज्युनियर कॉलेज लुल्लानगर इथे आहे, बिब्बेवाडी कोंढवा रोडला, तिच्या मुलीला ती तिथे ॲडमिशन घेत होती, नाव चांगलं आहे, तू विचार कर. बरं, मला कळेना, आम्ही राहतो सदाशिवपेठेत, लांब होतं कॉलेज, कळत नव्हतं की काय करावं, एवढं लांबचं कॉलेज आहे, जाणं येणं आणि माहिती नाही कॉलेजविषयी. मग त्या ह्याच्यामध्ये विचार करता करता दादांचा सल्ला घ्यायचं ठरवलं. परमपूज्य दादाने सांगितलं की नीट आधी चौकशी करा आणि मग तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्या. मग मी बापूंना सतत म्हणत होते की बापू काय करू, मी कोणाला विचारू, मला कशी माहिती मिळेल याच्याबद्दल. आणि खरंच चमत्कार घडावा, दुसऱ्या दिवशी माझ्या काकाचा मला फोन आला चौकशीसाठी की बाबा कशी आहे तब्येत, काय करोना, कोणाला काही त्रास नाही ना, आणि झाली का मुलीची ॲडमिशन. मी म्हटलं नाही, आम्ही विचारात आहोत आणि असं असं माउंट कार्मेलबद्दल कॉलेजचं नाव कळलं आहे आणि आम्ही माहिती नाही या कॉलेजबद्दल मला. तर म्हटलं अगं कशाला काळजी करतेस, मला माहिती आहे या कॉलेजबद्दल, कारण माझ्याच सोसायटीतल्या दोघं तिघं जणं याच्यातनं पासआउट झालेले आहेत आणि एकदम आता छान त्यांचं करिअर घडलेलं आहे, त्यामुळे तू काळजीच करू नको. त्याने मला अजून एक रेफरन्स दिला की तू इथे यांच्यापाशी पण चौकशी कर, कारण ते कॉलेजच्या आसपास राहतात परिसरात. मला खूप आनंद झाला, मी बापूंचे मनोहर आभार मानले. ही बापूंचीच योजना की मला मनात खूप काळजी होती की मी कोणाला विचारू. ते बापूंनी अगदी चुटकीशरची माझी हे म्हणजे जी काय मनात शंका होती ती त्यांनी सगळी दूर केली. मला चांगले रेफरन्सेस मिळाले, मला त्याच्याबद्दल माहिती मिळाली, ॲडमिशन झाली, कॉलेज सुरू झालं आणि अगदी 8 दिवसात माझ्या मुलीने मला अगदी आनंदाने येऊन सांगितलं की आई कॉलेज खूप छान आहे, स्टाफ छान आहे. आज ही 11वी आणि तिची 12वीची वर्ष इतकी छान आनंदात गेली आणि 12वीला आज सुद्धा ती बापू कृपेने 90% मार्क मिळवून उत्तीर्ण झाली. आणि कॉलेज नुसतं आम्ही फक्त कॉलेजच्या स्टाफवरतीच अवलंबून होतो, कारण आम्हाला आर्ट्सला क्लास नव्हता. पण बापूंनी इतकं छान कॉलेज आम्हाला निवडून दिलं होतं की त्याच्यामुळे आम्हाला असा कधी अडचण आली नाही, प्रश्नच पडला नाही. त्यामुळे आणि यात अजून चांगली आनंदाची गोष्ट म्हणजे तिचा बापूंवरचा विश्वास अजून दृढ होत गेला. त्यामुळे सतत असं म्हणावं असं वाटतं की माझा अनिरुद्ध प्रेमळा, त्याला माझी या कळवळा. हरिओम, श्रीराम अंबर नाथ समजा.